आषाढ महिना चालू झालेला आहे। या महिन्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करून आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवला जातो। या स्वयंपाकामध्ये गुळाच्या पुऱ्या कापण्या याला विशेष असं महत्त्व असतं। बऱ्याच वेळा काय होतं, गुळाच्या पुऱ्या किंवा कापण्या बनवताना त्यामध्ये गुळाचं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण किती असावं हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे यामध्ये पाणी जास्त पडतं किंवा पुऱ्या कडक वातड अशा होतात। तर असं होऊ नये तर त्यासाठी मी इथे पाण्याचं व गुळाचं देखील परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम गुळाची पुरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहेत आणि 1/2 वाटी गूळ किसून घेतलेला आहेत। आता किसलेला गूळ एका पॅनमध्ये घालायचा आहे। या ठिकाणी पाण्याचं प्रमाण किती असायला हवं तर जितका गूळ आपण घेतलेला आहे तितकंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। गूळ किसून घेतल्यामुळे तो पाण्यात वितळायला जास्त वेळ लागत नाही आणि आपला बराचसा वेळ वाचतो, त्यामुळे शक्यतो गूळ हा किसूनच घ्यायचा। आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे। याचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये, फक्त गूळ पाण्यामध्ये वितळला गेला पाहिजे। 1-3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ हा पाण्यामध्ये वितळून जातो। हे बघा, इथे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। आता ते थंड करायला ठेवून द्यायचं आहे। पाणी थंड झाल्यानंतर ते एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ अवश्य घालावे, यामुळे पदार्थाला छान अशी चव येते। आता तयार केलेलं गुळाचं पाणी घेऊन ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो तसं याचं कणिक मळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं कणिक मळून झालेलं आहे। आता यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यावर आता झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवून देणार आहोत। इथे 20 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ देखील भिजल्या गेलेलं आहेत। आता पिठाचे सम आकारात गोळे करून घेऊया। आता यातली 1 लाटी घेऊन मी याची 1 चपाती लाटून घेत आहे। हे बघा, नेहमीच्या चपातीपेक्षा मी इथे थोडी जाड चपाती लाटून घेतलेली आहे। खूप पातळ नाही लाटायची, नाहीतर पुऱ्या कडक होतात आणि पीठ अजिबात नाही लावायचे। आता जेवढ्या आकाराची आपल्याला पुरी आहे तेवढी ग्लासने किंवा वाटीने याचे काप करून घ्यायचे आहे। मी इथे मीडियम साईजच्या ग्लासचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर छोटी वाटी किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। हे बघा, आता सर्व पुऱ्या बनवून एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पुरी बघाल तर मी थोडी अशी जाडच ठेवलेली आहे, जेणेकरून ती खूप कडकही होणार नाही आणि खूप नरम होणार नाही। नंतर गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। थोडा पिठाचा गोळा घालून बघितला तर पिठाचा गोळा लगेच वरती येत आहे, म्हणजेच आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये बनवलेली पुरी घालूया। इथे मी एका वेळी 2 पुऱ्या घालत आहे। पुरी तळताना आता झाऱ्याने त्याच्यावर थोडा दाब द्यायचा, जेणेकरून पुरी टम्म फुगल्या जाते। पुऱ्या तळताना गॅस हा नेहमी मीडियमच ठेवायचा, खूप मोठा किंवा कमी नाही ठेवायचा, नाहीतर पुऱ्या कडक वातड होतात। तुम्ही बघू शकता दोन्हीही पुऱ्या अगदी टम्म फुगून वरती आलेल्या आहेत। याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या देखील इथे तळून घेऊया। बघा तर बरं, पुऱ्या तेलामध्ये किती मस्त अशा फुगलेल्या आहेत। खूप सोपी पद्धत वापरून आपण इथे छान खुसखुशीत गुळाच्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत। इथे आपल्या आषाढ स्पेशल गुळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। चला तर मग गुळाच्या कापण्या कशा बनवतात ते आता बघूया। कापण्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी गूळ किसून घेतलेलं आहे। 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि 2 छोटे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडं चिमूटभर मीठ देखील घेतलं आहे आणि कापण्या नरम होण्यासाठी चिमूटभर सोडा घातलेला आहे। सोडा या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला कापण्या कडक हव्या असतील तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। आता एका भांड्यामध्ये घेतलेला गूळ घालायचा आहे आणि त्यामध्ये गुळा इतकेच पाणी घालायचे आहे।
त्यानंतर गॅसवर पाणी गरम करून त्यामध्ये गुळ वितळून घ्यायचं आहे आणि हे पाणी थंड करायला ठेवून द्यायचं आहे. पाणी थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये गाळणीने हे पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये आता घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यानंतर यामध्ये आता घेतलेली बडीशोप, तीळ, मीठ आणि कापण्या खुसखुशीत व्हावा याकरता सोडा घालायचा आहे. तिळाऐवजी आपण खसखसचाही उपयोग इथे करू शकतो. सर्व साहित्य घातल्यानंतर मी यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे व पीठ हाताने व्यवस्थित चोळून घेतलं आहे, जेणेकरून घातलेलं तूप संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल. आता तयार केलेलं गुळाचं पाणी घालून याचं देखील आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे कणिक भिजून तयार झालेलं आहे. त्यात यावर थोडं तेल लावून पुन्हा हाताने व्यवस्थित मळून आपण 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत. हे बघा, या ठिकाणी 20 मिनिट झालेले आहेत आणि पीठ देखील भिजलं गेलं आहे. आता या पीठाचे सम आकाराचे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घेतले आहेत. आता यातलीच एक लाटी घेऊन पीठ न लावता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. अशी चपाती मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे. आता यावर थोडे तीळ घालत आहेत. तिळाऐवजी आपण खसखसचा देखील उपयोग करू शकतो. तीळ घातल्यानंतर पुन्हा मी एकदा यावर लाटून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या कापण्या कापून घ्यायच्या आहे. आपल्याला हवा तसा आकार आपण इथे कापण्यांना देऊ शकतो. अशाच पद्धतीने इथे आपण सर्व कापण्या तयार करून घेऊया. इथे मी सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता लगेच त्या आपण तळायला घेऊया. ज्या कढईत आपण पुऱ्या तळून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये आता मी कापण्या देखील तळून घेत आहेत. मीडियम गॅसवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता यामध्ये तयार केलेल्या कापण्या घालायच्या आहेत आणि 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर त्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे कापण्यांचा कलर चेंज झालेला आहे. कापण्या खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपल्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी सॉफ्ट, कुरकुरीत आणि खमंग अशा कापण्या दिसत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण अगदी सोपी पद्धत वापरून खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.